बरबटलेल्या राजकीय व्यवस्थेमधले अत्यंत परम आदरणीय अशा प्रकारचे श्रीनिवासजी पाटील, या कार्यक्रमाचं संयोजन ज्यांनी हुतात्मा या संस्थेच्या पवित्र आणि प्रेरक नावाच्या संदर्भात स्वतः अंग असून डोळस व्यक्तीना कर्तव्यगार अशा प्रकारच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्याची भूमिका ज्यांनी सिद्ध केली ते सुनील फडतरे, नक्षत्राची पेरणी काव्यात्मक पातळीवर करणारे अल्पसंख्याक मुस्लिम समाजात जन्माला येऊन भारतीय परंपरेचा अभिमान आपल्या प्रत्येक शब्दामध्ये ग्रामीण मातीच्या गंधासह पेरणारे कवी सन्माननीय महा मगदूम, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय पुरुषोत्तम जाधव, आमचा तरुण मित्र महेश ढोरवे पाटील, सन्माननीय सुलक्षणाताई, सन्माननीय सुरेखाताई, त्याचबरोबर प्रकाशिका आणि सूत्रसंचलन करणाऱ्या रूपालिताई आवचरे आणि सर्व मंचावरील मान्यवर। हा मंच आणि हा कार्यक्रम ज्या पार्श्वभूमीवरती होतो आहे तो 40 ते 44 सैनिकांच्या रक्तानं माकलेल्या भारत भूमीच्या मातीच्या माकलेल्या आणि रंगलेल्या पार्श्वभूमीवरती हा कार्यक्रम होतो आहे। मध्ये बोलणं बंद करायचं इकडे पाठीमागे। संस्थेचं नावच मुळात हुतात्मा आहे आणि हुतात्म्याची पार्श्वभूमी या कार्यक्रमाला मिळालेली आहे। यशवंतराव चव्हाणांसारखा या देशाचा संरक्षण मंत्री, अर्थमंत्री आणि महाराष्ट्राचे शिल्पकार, सर्व उपेक्षितांचे कैवारी, अल्पसंख्याकांचे कैवारी आणि बहुजन समाजासह एकूणच महाराष्ट्राला सर्वार्थाचा आधुनिकेचा न्याय देणारे यशवंतराव चव्हाण यांच्या नावाची बांधिलकी स्वीकारून येथे वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर अशा सन्मानित लोकांना पुरस्कार देण्यात आलेले आहेत। मग ते कर्नल पाटील असोत, अरुण सांभारे असोत, जलसंपदाचे जारिंदर वाडेक असोत, धनाजी गुरव असतील, डॉक्टर कांतीलाल संचिती असतील किंवा विशाल शेलार असतील, कॅन्सरच्या रुग्णांना मदत करणारे नितीन कुमार तिवाटणे असतील किंवा दैनिक ऐक्यचे संभाजी थोरात असतील, बांधकाम व्यवसायातील कन्हैया दुबे, सुरेखा खेराडे, तुषार गवळी, सुहास जगताप, दामू भोईर, मनोज वायकर, लक्ष्मण सुरेमान, आयुब कच्ची सारखा मुस्लिम प्रवाहातील सुद्धा पुरस्कारार्थी या ठिकाणी आहे आणि महेश तोडवे पाटील अशा प्रकारचे वेगवेगळ्या जाती धर्माच्या मान्यवरांना त्यांच्या सेवेमध्ये बजावलेल्या कर्तव्याच्या आणि कर्तव्यगारीच्या संदर्भात सुनील फडतरे सारखा एक अंध व्यक्ती डोळसपणानं समाजातली संबंध बहुसांस्कृतिकता आणि बहुकर्तव्यगारिता याचा सन्मान करण्यासाठी नाईकवाडींच्या प्रेरणेनं निर्माण झालेल्या आणि संस्थापक असलेल्या या संस्थेच्या पातळीवरती हा संपन्न होणारा कार्यक्रम माझ्या माहितीप्रमाणे दुसऱ्या वर्षातला। पण फडतरे यांची अत्यंत खडतर वाटचाल ही अनेक वर्षाची आहे। ऐन तारुण्यामध्ये संबंध जीवनामध्ये अंधकार पसरलेल्या कालखंडामध्ये डिप्लोमा इंजिनियर असणारा हा माणूस हा अचानक अंधत्व प्राप्त होत आणि शेतमजुराच्या कुटुंबामध्ये असणारा अशा प्रकारच्या शेतीमध्ये असणारा माणूस, पाथरवट दगड फोडणारा माणूस, हा लहानपणी आई वडील वाढलेल्या कालखंडामध्ये हा माणूस स्वतःचं आयुष्य शून्यातून उभं करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच तरुणपणामध्ये आलेलं हे संबंध अपंगत्व अंधत्व पचवून ईश्वरानं दिलेला निर्णय स्वीकारून हा माणूस खचत नाही, कुठल्याही कर्तव्यगार माणसाला आशावादी माणसाला लाजवेल अशा प्रकारचा बुलंद आशावाद या माणसानं त्याच्या कार्यामध्ये उपस्थित केला। अंध आणि अपंगांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत
लोकांचा समाजाचा आणि सरकारचा दुय्यम स्वरूपाचा आहे. सरकार ही अपंगाकडे पाहताना अपंगच असतं आणि समाज ही लखवा मारल्यासारखं ज्याचं मन आहे अशा प्रकारची सामाजिकता अंध अपंगांच्या वाट्याला परंपरेनं चालत आलेली असताना सुद्धा सुनील फडकरे सारखा एक कर्तव्यगार अशा प्रकारचा बुलंद आशावादाचा माणूस हा जिद्दीनं महाराष्ट्राचा बोंबल ओलांडून महाराष्ट्राच्या बाहेरच्या प्रांतामध्ये सुद्धा अंध अपंगांचे प्रश्न घेतो, कबड्डीच्या स्पर्धा घेतो, त्याचबरोबर वेगळे मॅरेथॉनच्या संबंध स्पर्धा घेणारा हा माणूस आहे. गोवा असेल, मध्य प्रदेश असेल, अक्कलकोटच्या स्वामीचा पुरस्कार मिळवणारा हा माणूस, अंध अपंगांचे ट्रेकिंगचे अशा प्रकारचे उपक्रम तो राबवतो आणि म्हणून रक्तदानासारखं पवित्र कार्य सुद्धा या संस्थेमार्फत केलं जातं. ज्याचे आई वडील लहानपणी वारले, हा पोरका झालेला मुलगा अत्यंत प्रतिकूलतेमध्ये दगड्यावर सबंद रस्त्यावरती दगड फोडणारा एकेकाळचा हॉटेल बॉय, हॉटेलमध्ये कपशा दिसणारा माणूस आज समर्थपणानं आज या मंचावरती आणि आपल्या समोर एक नवा भारत घेऊन तो उभा राहतो आहे. या हॉलच्या बाहेर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या बाहेर सर्व समाज भारतीय आणि महाराष्ट्र जाती धर्मात विभागलेला आहे, पण या हॉलमधला मात्र मी पाहणारा अनुभवणारा मंच आणि भारत हा सेक्युलर भारत आहे आणि हा सेक्युलर भारत वेगवेगळ्या जातीच्या पुरस्कारार्थीनं इथे संपन्न झालेला आहे. श्रीनिवास पाटलांसारखे सज्जन राजकारणी आणि माजी राज्यपाल येथे या संबंध मंचाचं नेतृत्व करत आहे. सहकार, राजकारण, शिक्षण, समाजसेवा, वैद्यकीय, क्रीडा, शिक्षण, साहित्य या सर्व क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी आहेत. या हॉलच्या बाहेर टीव्हीचा पडदा आणि वृत्तपत्राची संबंध पानं काँग्रेस आणि भाजपच्या संघर्षाने आणि एकमेकावरच्या आरोप प्रत्यारोपाने भरून गेलेली आहे, पण या मंचावर मात्र काँग्रेसच्या आबा बागुल दिसत आहेत आणि भाजपचेही मला वाटतं दुसरे इथे जे गेल्या वर्षी काहीतरी भाजपचे उमेदवार होते ते पाटील मला दिसत आहे. काँग्रेस आणि भाजपचं हे मनोमिलन घडून आणणारा हा अंध अपंग संयोजक आहे हे मला महत्वाचं वाटतं. इथे कविता आहे, इथे शिक्षणातला सन्मान आहे, इथे समाजसेवेचाही सन्मान आहे. मगदूम सारखा एक अत्यंत गरिबी परिस्थितीतून आलेला माणूस हा या मंचावरती त्याच्या दोन कविता संग्रहाचं प्रकाशन आलेलं आहे. बेलसरी ताईनी त्यांच्याबद्दलची खूप चांगली माहिती आपल्याकडे दिलेली आहे. मोटर मेकॅनिक म्हणून रेल्वेमध्ये काम करणारा हा कामगार सांगलीच्या परिसरामध्ये एम ए मराठी झाला आणि कवितेच्या प्रांतामध्ये तो त्या ठिकाणी अखंड बुडाला. या कवितेच्या संदर्भात एक सुंदर अशा प्रकारची मला त्यांच्या मित्रांनी दत्तू ठोकराने त्यांचे माहेरच्या संदर्भातली कविता वाचून दाखवली. ती माहेर वाशिम ही नक्की त्यांची बायकोच असली याबद्दल काही मला शंका नाही, पण हे जे अक्षर काकरी नावाचं जे छोटस पुस्तक आहे चारोळीचं, ह्याच्यातली चारोळी मात्र ही माहेर वाशिनीची किंवा त्यांच्या पत्नीच्या संदर्भातलीच असेल याची शाश्वती मी देणार नाहीये. नभातील पौर्णिमेच्या चंद्राला पाहून, नभातील पौर्णिमेच्या चंद्राला पाहून गगनातील साऱ्या चांदण्या मावळतात. तू केसात माळलेला गजरा पाहून, तू केसात माळलेला गजरा पाहून गल्लीतील साऱ्या बाया का जळतात. अशा प्रकारची ही प्रेयसीवरची त्यांची कविता ही अलीकडची अशी तर त्यांच्या पत्नीने सावधान राहिलं पाहिजे हे मात्र मला सांगणं आवश्यक वाटत. मित्र हो, या नक्षत्राच्या पेरणीमध्ये या मुस्लिमान असणाऱ्या कवीनं भारताच्या एकात्मतेची आवश्यकता प्रतिपादन केलेली आहे. इस्लाम हा एकेश्वरी आहे, तो मूर्ती पूजा मानत नाही. तर आपण थांबा वगैरे प्लीज थांबा. पण विठ्ठल हा पंढरीचा क्षणिकांचा देव आहे, घाम गाळणाऱ्यांचा देव आहे आणि हा विठ्ठल या विठ्ठलाशी एकरूपता कवी मगदूम यांच्या कवितेमध्ये आपल्याला सिद्ध होताना दिसते. इस्लाम आणि महम्मद पैगंबरांशी एकात्म आणि तादात्म्य पावणारा कोणताही नमाजी मुसलमान
हा ज्या देशात जन्माला येतो त्या देशातल्या मातीवरती आणि संस्कृतीवरती प्रेम केलं पाहिजे ही कुराणची शिकवण आहे. ती शिकवण आमच्या बाबाजी मखदुमच्या रक्तामध्ये उतरलेली आहे आणि म्हणून इथला ज्ञानेश्वर, इथले छत्रपती शिवाजी महाराज आणि इथली बहिणाबाई यांचा गौरव आमच्या कवी मखदुम यांनी आपल्या कवितेमध्ये करण्याचा प्रयत्न केला. ही जी भूमिका व्यापक भूमिका आहे, एक मुस्लिम कवी ज्यावेळेस हिंदू मानदंडांना स्वीकारतो पचवतो आपल्या जीवनाचा आणि कवितेचा अविभाज्य भाग बनवतो त्यावेळेला त्या कवीच्या कवितेचं मूल्य मराठी संस्कृतीला ओलांडून भारतीय एकात्मतेला सामोरं जात आहे. आणि म्हणून हा कवी केवळ मराठी नाही आहे, हा राष्ट्रीय प्रवृत्तीचा कवी आहे. एवढंच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात सुद्धा या कवीनं या कविता संग्रहात एक दोन कविता लिहिलेल्या आहेत. आणि बाबासाहेब ज्या आपल्या या संबंध सभागृहात आपण आहोत त्याच बाबासाहेबांची पुण्याई हा मुस्लिम असणारा कवी सुद्धा स्वीकारतो. बाबासाहेबांच्या बाजूनं मुस्लिम प्रेम फारसं दिसत नाही, तरी सुद्धा पैगंबरांच्या सोबतीला शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्या सोबतीला संत ज्ञानेश्वर बाबा आणि आंबेडकर यांची सांस्कृतिक बेरीज करणारा हा महाराष्ट्रातला पहिला मुस्लिम कवी असं मी मानतो. आणि म्हणूनच या कवीच्या एकूणच कवितेतला सगळा जो विषयांची संबंध निमित्त आहे हा ग्रामीण मातीचा गंध प्यालेला माणूस आहे. कष्टातल्या संबंध श्रमाचं मूल्य आणि महत्व त्यांनी जाणलेलं आहे. आणि म्हणून कवितेचा सगळा अर्थ लक्षात घेताना नात्यालाही तो महत्व देतो. भारत मातेचं नातं आणि मात्र तो आईचं नातं या दोन्हीही नात्याची गौरवाची भूमिका मखदुम यांच्या कवितेतून आपल्याला पाहता येते. आईबद्दलच्या एक चार ओळी त्यांच्या लक्षात घ्या. आई ग गुळ तू, आई ग तीळ तू, आई ग टाळ तू, आई ग माळ तू. संबंध वारकरी संप्रदायाचा सारांश या टाळ आणि माळामध्ये आणि एक तीळ सर्वांनी मिळून खावा या हिंदू भारतीय तत्वज्ञानाच्या सारांशामध्ये हा कवी पचवतो आणि या ठिकाणी मांडतो. आई ग कर्म तू, आई ग धर्म तू, आई ग साखर तू, आई ग भाकर तू. साखर आणि भाकर हे दोन संस्कृतीची दोन प्रतीक आहेत. आहेरे वाल्यांची खूण आहे ते साखर आहे. गोड खाणारा श्रीमंत वर्ग आणि भाकरी चटणी खाणारा गरीब वर्ग या दोन्हींचीही एकात्मता आमच्या कवी मखदुमच्या या कविता संग्रहात एकत्र आपल्याला पाहायला मिळते आहे. मित्र हो, सुंदर कल्पना शक्ती, जीवनाचं एक उद्दात्त अशा प्रकारचं तत्वज्ञान आणि चिंतन मांडताना मखदुम एका कवितेत म्हणतात, देहाची जमीन कोरी, देहाची जमीन कोरी आतून फाटत गेली, जाळ झाला आठवणींचा, विरहाची पानेही गळली. सुंदर अशा प्रकारची उत्कट भावना या अनुभूतीतून व्यक्त होताना शेवटी आठवण नावाच्या कवितेत हा कवी म्हणतो, माझ्या रितेपणाचे आभाळ दाटले, माझ्या रितेपणाचे आभाळ दाटले, सांगू कसे कुणाला काळीजही फाटले. हे काळीज फाटण्याची प्रक्रिया ही मुस्लिम मनाची विशेष वेदना आहे, ही गरिबाची विशेष संवेदना आहे. भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये जीवन जगताना मुसलमानांना जीव मुठीमध्ये घेऊन जगावं लागतं. 17 कोटी मुसलमानांची वेदना सुद्धा, पण मखदुम स्वतःला मुस्लिम म्हणून या कवितेमध्ये अभिव्यक्त होऊ देत नाही, ते मुस्लिम पण लपवतही नाहीये. आणि एकूण सगळ्या कविता संग्रहाची संबंध मांडणी जर आपण लक्षात घेतली तर अण्णा हजारेचा सुद्धा संदर्भ त्या ठिकाणी आहे. अण्णा तुमच्या गावात जिवंत आहे स्वावलंबन, तुम्ही घराघराला बांधले सुसंस्काराचे तोरण. अण्णा हजारेंच्या राष्ट्रभक्तीला समर्पित होणारा हा कवी आणि एकूणच सगळ्या जीवनामध्ये अत्यंत सखोलपणानं भूमिका बजावताना काही ठिकाणी हा माणूस म्हणतो, इथे पांढरे बगळे निघाले तर काया बाजारा, करुणी चारा घोटाळा, पोट मारी मुक्या गाय वासरा. गाय आणि वासरू हे हिंदू मधलं प्रतीक आहे, पूजनीय. पण मुसलमान कवी असताना सुद्धा पांढरे बगळे जे काया बाजार करणाऱ्याला निघालेले आहेत, संबंध राजकीय व्यवस्थेमधले पुढारीपणाची जी एक खास खूण आहे भ्रष्टाचाराची, आणि म्हणून त्याला पांढरे बगळे काया बाजारला निघाले अशी स्पष्ट भूमिका
कवी घेतो आहे. समाजाच्या सुधारणेच्या आणि संस्कृतीच्या एकात्मतेच्या संदर्भात राजकीय पक्ष आपसामध्ये आपली शक्ती भांडणामध्ये खर्च करून पक्षाचा स्वार्थ पाहतात, देशाचा आणि समाजाचा स्वार्थ त्यांना दिसत नाही. आंधळे झालेल्या राजकीय व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवरती हा अस्सल हाडाचा कवी मात्र राजकीय भ्रष्टाचारावरती बोट ठेवून तो म्हणतो, करुणी चारा घोटाळा पोट मारी मुक्या गाव काय वासरांचा. आणि म्हणून जनावरांचा चारा खाणारे सुद्धा जे पुढारी आहेत यावरती सुद्धा या कवीनं निश्चितपणे कोरडे ओढलेले आहेत. कवी मगदूम यांची जी कविता आहे त्या कवितेचा गोडवा जे जे चंदनासारखी माझ्या आईचे लेख आहे, चंदनासारखी जिजदारी आई साऱ्या दुनियेत श्रेष्ठ माझ्या आईचे रे माया. कवी यशवंत, कवी माधव जुलियन, कवी बाबन निंबाळकर, कवी अशोक नीलकंठ सोनवणे या सबंध परंपरेतला मुस्लिम कवितेच्या प्रवाहातला हा आई विषयक सुंदर कविता लिहिणारा कवी आहे. केवळ आईचं पूजनीय नाही, बाप सुद्धा वंदनीयच आहे. आणि बापाची संबंध जे त्याचं जे बापडे पण आहे बापाचं ते पण मानताना कवी म्हणतो, प्राण ओतून मातीत भूक ठेवणी पोटात रात दिस कष्टात बाप राबतो शेतात. शेतात राबणाऱ्या या बापाची ही संबंध कष्ट करणारी प्रवृत्ती, मातीचा घाम घालणारी प्रवृत्ती, आणि तरीही तो अत्यंत बापडा आहे, अत्यंत अळतो दुर्भूधारक असणारा हा कवी प्रतिकूलतेमध्ये जगतोय, पण त्याचा संबंध गोतावळा हा हिंदू मानसिकतेच्या हिंदू परंपरेतल्या लोकांचा आहे. त्याच्या भगिनी त्याचे बंधू हे वेगवेगळे आहेत, फडतरे हे वेगळ्या समाजाचे आहेत, ते हिंदू परंपरेतले पण जातीच्या उतरंडीमध्ये खालच्या मडक्यावरती असलेले अशा प्रकारचे, पण मुस्लिम असणारा हा मगदूम आणि त्यांची गेल्या 10-12 वर्षाची मैत्री, सांस्कृतिक मैत्री, सेवाभावी मैत्री, संबंध महाराष्ट्राला आदर्श वाटावी असे आहे. आणि म्हणून गझलमध्ये हा कवी म्हणतो, माझी मजुरी मिळणे कठीण झाले. सुंदर गझलचा सुद्धा प्रयोग त्यांनी आपल्या कविता संग्रहात केलाय. माझी मजुरी मिळणे कठीण झाले, भ्रष्टाचार इथला सरणे कठीण झाले, वर्णात डाळ दिसणे कठीण झाले. कोटी कोटी गरिबांची वेदना, वर्णामध्ये डाळच दिसत नाही, नुसतंच पाणी आहे. आणि ही वास्तवता या देशातल्या आणि संबंध जगातल्या नाहीरे वर्गाची, कामगार वर्गाची, मजुरांची, असंघटित कामगारांची आणि संबंध पाल मांडणाऱ्या भटक्या विमुक्तांची, आदिवासींची, अल्पसंख्याकांची ही वेदना या ठिकाणी आहे. हा आलेख महागाईचा चंद्र कलेने वाढत आहे, हा आलेख महागाईचा चंद्रकलेने वाढत आहे, पौर्णिमा जीवनामधली बघ उदास झाली आहे. ही जी पौर्णिमा सुद्धा उदास झाल्याचं ज्यावेळेस कवी सांगतो त्यावेळेला समाजानं वेळीच जागृत होण्याची गरज आहे. मित्र, हा संबंध कवितेला वाहिलेला कार्यक्रम, हौतात्म्याच्या संकल्पनेला वाहिलेला कार्यक्रम, एक कर्नल ज्यांनी सेनांमध्ये आपण अत्यंत सेवा बजावली निश्चय, बांगलादेशच्या युद्धापासून त्या अनेक युद्धामध्ये त्यांनी सहभाग दिला, त्यांनी आपली सहवेदना आणि त्यावरचं आपलं भाष्य व्यक्त करताना त्याची सुरुवात त्यांनी राम राम या शब्दाने केलेली आहे. सैनिकाचा हा राम राम शब्द मराठी मातीच्या संबंध अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा तो एक प्रतीकाचा भाग आहे. संवादाची ही भाषा आहे. राम राम म्हणणारा कर्नल इथे सन्मानित केला जातो आणि समाजसेवा